आता आपण दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. मी प्रश्न पूर्ण लिहित बसत नाही कारण खूप मोठा प्रश्न आहे. मी प्रश्न जर बोर्डवर लिहिले तर आपल्याला सोडवायला जागा राहणार नाही, पण फिगर काढली मी. इन द एडजॉइनिंग फिगर ओ इज सेंटर ऑफ द सर्कल. फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आर एम एंड सेगमेंट आर एन आर टेंजेंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल ऍट एम एंड एन. लेंथ ऑफ ओ आर दिलेली आपल्याला. ओ आर इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर आर दिलेली आहे. मग समजा आपण इथं ओ एम आणि ओ एन जॉईन केलं तर ओ एम इक्वल टू ओ एन इक्वल टू 5 सेंटीमीटर असं आपल्याला करता येईल. आणि मग आपल्याला विचारलं देन फाइंड व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टेंजेंट सेगमेंट विचारलेला आहे. अँगल एम आर ओ विचारलेला आहे आणि अँगल एम आर एन विचारलेला आहे. असे 3 प्रश्न यामध्ये दिलेले. मग आपण फक्त 2 प्रॉपर्टीज अभ्यासलेले आहेत, टेंजेंट रेडियस थेरम आणि टेंजेंट सेगमेंट थेरम. यांचा वापर करायला इथं शिकायचं आणि आपलं पूर्व ज्ञानाचा वापर करायचा. मग ईच ऑफ टेंजेंट सेगमेंटची लेंथ काढायची. ही ओ आर दिलेली आहे 10, ओ एम दिलेला आहे 5 सेंटीमीटर. मग आपल्याला टेंजेंट दिली आहे, रेडियस दिली आहे, टेंजेंट दिली आहे, रेडियस दिली आहे. याचा अर्थ टेंजेंट रेडियस थेरम वापरायचा आहे. ठोकताळे ठरलेले असतात आणि मग आपल्याला काय सांगतो टेंजेंट रेडियस थेरम. ईच अँगल 90 डिग्री. फक्त तेवढं लिहूया आपण. पहिल्याचा आन्सर लिहित असताना इन द फिगर अँगल ओ एम आर इक्वल टू अँगल ओ एन आर इक्वल टू 90 डिग्री. टेंजेंट रेडियस थेरम. ओके, असं आपल्याला म्हणता येईल. मग आपल्याला आर एम काढता येऊ शकतं, आर एन पण काढता येऊ शकतं. ही पण 5च आहे, पण आपल्याला वेगळं सांगत बसायची गरज नाही. आपण टेंजेंट सेगमेंट थेरमनी आर एम इक्वल टू आर एन असं अगोदर म्हणून घेऊया. सेगमेंट आर एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर एन, कारण टेंजेंट सेगमेंट थेरम. याला वाटलं तर तुम्ही आकडे द्या 1, 2. ओके, हे आपल्याला आवश्यक आहे. अगोदर आपण आत्ता सर्कलमध्ये काय काय शिकलो, टेंजेंट रेडियस थेरमनुसार इथं काय म्हणू शकतो आणि टेंजेंट सेगमेंट थेरमनुसार काय म्हणू शकतो ते मी लिहिलं. आता ट्रायंगल ओ एम आर जर आपण घेतला तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल कसला ट्रायंगल आहे ओ. हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. आणि मग राईट अँगल्ड ट्रायंगलच्या 2 साईड्स माहीत आहेत. ओ एम माहीत आहे आपल्याला, ओ आर माहीत आहे, तर आपण एम आर काढू शकतो. कोण येणार आहे आपल्या मदतीला? पायथागोरस थेरम. तेवढं करूया. इन ट्रायंगल ओ एम आर अँगल ओ एम आर इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 1. ओके, मग आता डायरेक्ट लिहिते मी एम आर स्क्वेअर इक्वल टू एम आर स्क्वेअर इक्वल टू ओ आर स्क्वेअर मायनस ओ एम स्क्वेअर. हे लक्षात आले का बघा पायथागोरस थेरमचं? बाय पायथागोरस थेरम. ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर इक्वल टू ओ आर स्क्वेअर येतं. तर मी एम आर काढायचं म्हणून एम आर स्क्वेअर इक्वल टू ओ आर स्क्वेअर मायनस ओ एम स्क्वेअर केलेलं आहे. हे कळलं पाहिजे तुम्हाला. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. ओ आर किती दिलेला आहे? 10 स्क्वेअर. ओ एम किती दिलेला आहे? 5 स्क्वेअर. मग
एम आर स्क्वेअर इक्वल टू 10 स्क्वेअर म्हणजे किती आहे 100, 5 स्क्वेअर म्हणजे किती आहे 25. एम आर स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 25 किती आहे 75. आणि आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला, तर आपल्याला ह्याला काय करावं लागणार आहे, एम आर स्क्वेअर इक्वल टू 25 × 3, 25 × 3 = 75. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साईड्स केलो आपण, तर एम आर इक्वल टू 25 स्क्वेअर रूट निघतं 5, 3 स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून स्क्वेअर रूट 3 सेंटीमीटर. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट म्हटलेलं आहे. आपण या इथं 1, 2 मध्ये म्हटले पा, आर एम कॉन्ग्रुएंट टू आर एन म्हणालो, देअरफोर फ्रॉम सेकंड एम आर इक्वल टू आर एन इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. देअरफोर लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. असं हे सोडवायचं आहे, अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे. तो आपल्याला काढायचा आहे, अँगल एम आर ओ चं मेजरमेंट काढायचं आहे. एम आर ओ, आता आपल्याला या ट्रायंगलमध्ये ही साईड माहित आहे ओ एम, ओ आर माहित आहे, आणि आत्ता काढली आपण एम आर, 5√3. अशा 3 साईड्स आहेत आपल्याला माहिती आहे ट्रायंगलच्या. आणि थोडं ऑब्झर्वेशन करा, ओ एम 5 आहे, हायपोटेनियस त्याच्या दुप्पट आहे, हे 5 आहे तर हे 10 आहे, आणि हे 5√3 म्हणजे यांच्यामधला रेशो हा 1:2, √3:2 असा येतोय पहा. आणि हे कुठल्या ट्रायंगलमध्ये येतं सगळ्यांना माहीत आहे, 5 जे आहे ते या हायपोटेनियसच्या हाफ आहे. आणि मग सगळ्यांचं उत्तर तयार असावं कदाचित, बरोबर आहे, तर इथं आपण कुठला ट्रायंगल वापरणार, 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरायला लागतो. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला लिहावं लागेल अगोदर हा ट्रायंगल मध्ये आपण हा 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल होतोय लिहावं लागेल, आणि त्याच्यानंतर कॉन्वर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल वापरावा लागेल, आणि मग हा अँगल अपोजिट साइड ऑफ 30 डिग्रीज हाफ ऑफ हायपोटेनियस म्हणून हा 30 डिग्री येईल, ते लिहावं लागेल. मग मी आता लिहिते कसं लिहायचं पहा, इन ट्रायंगल ओ एम आर, ओ एम इक्वल टू 5 सेंटीमीटर, याला मी थर्ड म्हणते. ओ आर इक्वल टू 10 सेंटीमीटर, ह्याला फोर्थ म्हणते. देअरफोर सगळ्यांना लक्षात येते, ओ एम इज हाफ ऑफ ओ आर, बरोबर आहे, ओ एम इज हाफ ऑफ ओ आर, ओके. देअरफोर बाय ट्रायंगल ओ एम आर, इथं आपण अँगल ओ एम आर 90 लिहूया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल, 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल असल्याशिवाय आपल्याला म्हणता येणार. अँगल ओ आर एम इक्वल टू 30 डिग्री, काय लिहिणार, कारण कॉन्वर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम हा आपल्याला 30 डिग्री दाखवता येतो. अँगल ओ आर एम म्हणजेच अँगल एम आर ओ आहे, देअरफोर अँगल एम आर ओ इक्वल टू 30 डिग्री असं आपल्याला म्हणता येतं, ओके. इथं आपण कॉन्वर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरलेला आहे, हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. ओ एम इज हाफ ऑफ हायपोटेनियस असं कधी असू शकतं, तर आपल्याला माहीत आहे 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरममध्येच असू शकतं. आणि मग इथं आपण कॉन्वर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरला, असं असेल तर आपल्याला
या साइडचा अपोजिट एंगल 30 असतो असं म्हणता येतं. आणि हे याचा आंसर येतं. सगळ्यांनी एवढ्याचा स्क्रीनशॉट घ्या. इथं अँगल आपण दाखवला एम आर ओ 30 डिग्री दाखवला, तसंच हा पण ट्रायंगलमध्ये तेच सगळं आहे. पण परत परत ते प्रूव्ह करत बसायचं नाही. आणि मग हा 30 तर हा पण किती होईल, 30 डिग्री होईल. आणि मग अँगल एम आर एन ॲडिशन ऑफ टू अँगल जर केलं तर हा 30 आहे, हा 30 आहे, म्हणजे अँगल एम आर एन किती होईल, 60 डिग्री होईल. ओके, तर आपल्याला ते लिहायचं आहे. आता इथं आपण वरती लिहिलेलं आहे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह असं लिहूया फक्त. अँगल एन आर ओ इक्वल टू 30 डिग्री असं लिहिलं. देअरफोर अँगल एम आर एन इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ ॲडिशन ऑफ अँगल्स आपल्याला माहीत आहे सगळ्यांना, ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ अँगल्स असं लिहिलं तरी चालेल. आणि मग हा होईल 30 डिग्री. आता आपण युनिट लिहित नाही कॅल्क्युलेशन करताना, 30 देअरफोर 60 डिग्री अँगल एम आर एन इक्वल टू 60 डिग्री असं आपल्याला लक्षात येतं. आता यामध्ये ही प्रॉपर्टीच आहे बाळांनो. आता परत तुम्ही हा पाहिलात तर हा किती होईल, हा 60 होईल, हा पण 60 होईल. तर टँजेंट सेगमेंट थेरमची आपण कोरोलरी म्हणूया की हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंटच असतो आणि हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंटच असतो, हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आपल्याला जो घ्यायचा आहे त्याचं उत्तर इथंच आहे, मी अगोदर समजून सांगते तुम्हाला. तर हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट आहे म्हणजे रे ओ क्यू किंवा सेगमेंट आर ओ इज बायसेक्टर ऑफ अँगल एम आर एन हे दिसू लागलं इथं आपल्याला. आणि हा 30 आहे, हा 30 आहे, हा 90 आहे, हा 90, म्हणजे ऑब्व्हियसली हा अँगल एम ओ आर आणि अँगल एन ओ आर हा किती असणार आहे, 60 60 असणार आहे. आणि मग हा जो सेगमेंट ओ आर आहे हा बायसेक्ट्स अँगल एम ओ एन असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ही प्रॉपर्टी आहे लक्षात घ्या, जी आपण अभ्यासली नाही आहे पण या एक्झाम्पलच्या रूपामध्ये ती आपण अभ्यासलेली. हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जेव्हा दोन टँजेंट सेगमेंट्स आपण एक्सटर्नल पॉईंटपासून काढलेले असतात तेव्हा हे दोन अँगल्स आणि हे दोन अँगल्ससुद्धा परस्परांशी कॉंग्रुएंट असतात. किंवा हा जो सेगमेंट आहे हा अँगल एम ओ एनला आणि अँगल एम आर एनला बायसेक्ट करतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तोच पुढचा प्रश्न आहे. ओके, सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. पहा, आपल्याला सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ एन हे प्रूव्ह करायचंय. किती मार्काला पडू शकतो, 3 मार्काला पडू शकणारा प्रश्न आहे, 2 मार्काला पडू शकणारा प्रश्न. मग आता आपण काय केलं, मी पहिल्यांदा काय म्हणते आपल्याला काय काय माहित आहे याच्यातलं, प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय काय म्हणता येतं तेवढा विचार करूया अगोदर. टँजेंट आहे, रेडियस आहे, टँजेंट आहे, रेडियस आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एम आय एन आहे, पहिली प्रॉपर्टी वापरायची. ठोक तळा ठरलेला आपला, अर्धा मार्क फिक्स, 3 मार्कापैकी अर्धा मार्क फिक्स. काय आपण जर असं म्हणालो दिस अँगल अँड दिस अँगल इच 90 डिग्री असं म्हटलं की अर्धा मार्क फिक्स, टँजेंट रेडियस थेरम. दुसरं काय आहे, हे सेगमेंट आर एम आणि सेगमेंट आर एन की सेगमेंट आहेत का, नाही, तर ते कसले सेगमेंट आहेत, टँजेंट सेगमेंट्स आहेत. आणि मग आपल्याला माहित आहे टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉंग्रुएंट, आणि म्हणून आपल्याला हे दोन सेगमेंट्स कॉंग्रुएंट आहेत असं म्हणता येतं. ओके, आता आपल्याला ओ आर बायसेक्ट्स अँगल एम आर एन
and OR bisects angle MON याचा अर्थ आपल्याला काय प्रूव करायचे दिस अँगल कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल प्रूव करायचे दिस अँगल कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल प्रूव करायचे आणि आपण अँगल कधी कॉन्ग्रुएंट प्रूव करू शकतो एकतर टू ट्रायंगल सिमिलर आहेत किंवा एकतर टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं असेल तर आपल्याला हे अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणतात पण सिमिलर साठी तर आपल्याकडे काही फार डाटा नाही आहे इथं मग आपण टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवूया मग ही साईड या साईडशी कॉन्ग्रुएंट आहे त्याच्यानंतर ही कॉमन साईड आहे ओके मग हे दोन ट्रायंगल्स आपण दोन टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट दाखवू एकतर एस ए एस किंवा हायपोटेनियस साईड टेस्ट दोन टेस्ट इथं वापरता येऊ शकतात एकतर एस ए एस किंवा हायपोटेनियस साईड टेस्ट वापरून हे दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट म्हटले की हे दोन अँगल्स आणि हे दोन अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणता येईल आणि आपल्याला हे प्रूव करता येईल असं इतकं सोपं आहे आता मी हे तोंडी सांगितलंय लिहून दाखवते तुम्हाला प्रूफ लिहूया पहिल्यांदा काय लिहायचंय आपल्याला माहिती असलेली इन्फॉर्मेशन लिहायचे इन द फिगर बाकी एक्सप्लेनेशन करत बसायची गरज नाहीये सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहूया अँगल ओ एम आर इक्वल टू अँगल ओ एन आर इक्वल टू 90 डिग्री ह्याला एक म्हणूया टँजेंट रेडियस थेरम ओके दुसरं सेगमेंट आर एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर एन म्हणूया सेगमेंट आर एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर एन ह्याला सेकंड म्हणूया कारण सगळ्यांचं तयार आहे टँजेंट सेगमेंट थेरम ओके तुम्हाला एवढं लिहिलं की एक मार्क तर मिळाला पा पुढचे दोन मार्क मिळतील तर मिळतील या फिगरवरनं आपण कुठल्या प्रॉपर्टीज वापरू शकतो त्या वापरून ठेवल्या त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा तो पुढचा भाग झाला पण एवढं लिहिलं की तुम्हाला एक मार्क मिळतो पा म्हणून म्हणत असते मी तर आपली उत्तरपत्रिका आपण पांढऱ्याची काळी करायला शिकलं पाहिजे अगोदर त्याच्यावर लिहिलं पाहिजे तर आपल्याला मार्क मिळत जातील पूर्ण एक्झाम्पल मला येत नाही मग मी सोडवणार नाही असं जर केलं तर तुमचं नुकसान आहे आपल्या विषयामध्ये हाफ मार्किंग सिस्टीम आहे तुमची एक स्टेप करेक्ट आहे हाफ आणि त्याचा कदाचित एक मार्क होत असतो त्याच्यामुळं जे जे येत आहे त्या प्रश्नासंबंधी ते लिहित जायचंय हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता आपण काय घेऊया इन ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल ओ एन आर अँगल ओ एम आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ एन आर फ्रॉम वन ओके इक्वल टू 90 डिग्री असं पण लिहिते कारण राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आपण हायपोटेनियस साईड टेस्ट वापरणार त्याच्यानंतर सेगमेंट ओ एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ एन रेडियाय ऑफ सेम सर्कल ओके त्याच्यानंतर सेगमेंट ओ आर कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ आर कॉमन साइड ओके चार स्टेप झाल्या पाचव्या स्टेपला आपलं कन्क्लुजन ट्रायंगल ओ एम आर कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ एन आर कारण हायपोटेनियस साइड टेस्ट देअरफोर आता म्हणू शकतो आपण अँगल एम आर ओ अँगल एम आर ओ कॉन्ग्रुएंट टू अँगल एन आर ओ एन आर ओ ह्याला आपण थर्ड म्हणूया करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल तसंच अँगल एम ओ आर पा एम ओ आर कॉन्ग्रुएंट टू अँगल एन ओ आर
याला फोर्थ म्हणा करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि फ्रॉम थर्ड अँड फोर्थ आपल्याला काय म्हणता येईल, ओ आर बायसेक्ट्स अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ एन. तिथं जागा पुरत नाही आहे, मी इथं खाली लिहिते फ्रॉम थर्ड अँड फोर्थ अँगल सेगमेंट, सॉरी सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स अँगल एम आर एन एम आर एन अँड अँगल एम ओ एन. असं याचं प्रूफ आहे बाळांना. परत एकदा सांगते पहा, टू ट्रायंगल्स हायपोटेन्यूस साइड टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट दाखवायचे. अँगल ओ एम आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ एन आर इच 90 डिग्री. सेगमेंट ओ एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ एन रेडियस ऑफ द सेम सर्कल. सेगमेंट ओ आर कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ आर कॉमन साइड. आणि त्याच्यामुळं आपल्याला ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्यूस साइड टेस्ट म्हणता येतं. तुम्ही एस ए एस पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यामुळं करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल एम आर ओ कॉन्ग्रुएंट टू अँगल एन आर ओ आणि अँगल एम ओ आर कॉन्ग्रुएंट टू अँगल एन ओ आर. आणि ह्या दोन्हीवरून आपल्याला सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स अँगल एम आर एन आणि अँगल एम ओ एन असं म्हणता येतं. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टॅन्जेंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. सर्कल घेतला, पॅरलल टॅन्जेंट्स घेतल्या, समजा ही लाईन एल घेतली मी, ही लाईन एम घेतली, ओ हा सेंटर घेतला, पी क्यू घेतलं. रेडियस किती आहे? 4.5 सेंटीमीटर. हे किती आहे? 4.5 सेंटीमीटर. तर आपल्याला साधं उत्तर आहे, इथं परपेंडिक्युलर आहे, इथं परपेंडिक्युलर आहे, पॅरलल आहेत म्हणजे, आणि इथं हे 90 डिग्री अँगल्स आहेत. आणि मग पी ओ क्यू हे कोलिनियर आहेत आणि त्यामुळं पी क्यू इक्वल टू ओ पी प्लस ओ क्यू असं आपण एक मार्कासाठीचं अँसर घेणार आहोत इथं. आणि चार मार्कासाठी असेल तर कन्स्ट्रक्शन करावं लागतं इथे एक पॅरलल लाईन घेऊन. आणि ओ पी क्यू हे कोलिनियर आहेत हे सांगावं लागतं, त्याला भरपूर लिहावं लागतं, त्यामुळे मी ते अँसर घेत नाही आहे. इन द फिगर लाईन टँजेंट लिहूया, टँजेंट एल पॅरलल टू टँजेंट एम. ओके, ओपी रेडियस ओपी परपेंडिक्युलर टू टँजेंट एल, रेडियस ओ क्यू परपेंडिक्युलर टू टँजेंट एम, पॉइंट्स पी ओ क्यू आर कोलिनियर, देअरफोर पी क्यू इक्वल टू पी ओ प्लस ओ क्यू 4.5 प्लस 4.5 पी क्यू इक्वल टू 9 सेंटीमीटर. असं सोपं घ्यायचं आहे.